पाडव्यानिमित्त नगरीत गवळी समाजातर्फे सगर उत्सव साजरा. नंदगवळी राजा यांच्या ऐतिहासिक नंदनगरीतील सोनीवीर परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बलिप्रतिपदा आणि पाडव्यानिमित्त सगर उत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी पशु मालकांसह युवकांमध्ये जल्लोष दिसून आला. प्रथा परंपरेनुसार महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णांनी सुरू केलेल्या सगर उत्सवाची परंपरा आजही कायम असल्याचं दिसून आलं. दीपावली निमित्त दरवर्षी पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी गवळी समाज बांधव नवीन कपडे परिधान करून आपल्या म्हशी आणि रेड्यांना सजवून ढोल आणि ताशांच्या गजरात वाजत गाजत सोनीविहीर परिसरात घेऊन आले. त्या ठिकाणी युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आताशबाजी करून सगर उत्सवात जल्लोष केला. यंदाही मानकर आणि पंचमंडळींतर्फे पशु मालकांचं शिवशरणार्थ संबोधून स्वागत करण्यात आलंय. रेड्यांनी सलामी दिली तर म्हशी नतमस्तक झाल्यात. यानंतर सगर उत्सवाची सांगता करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे नंदुरबारतील वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे बलिप्रतिपदा पाडव्याला सगर उत्सव होत असतो. महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलून सर्व गुरांना संरक्षण दिले होते, म्हणून गवळी समाज तेव्हापासून ही परंपरा आजही जोपासत आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे. म्हैस हे लक्ष्मीचे रूप असून रेडा हे यमराजाचे वाहन असल्याने दोघांची पूजा बलिप्रतिपदेला होत असते. नंदुरबार शहरातील ऐतिहासिक सोनीविहिरीजवळ हा उत्सव दरवर्षी होत असतो. या ठिकाणी समाज बांधव पंचमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. प्रत्येक घरातून पशुपालक आपल्या म्हशी रेड्यांना आणून या ठिकाणी पूजन करीत असतात. या ठिकाणी असलेले मानकरी पंचमंडळी यांच्या पुढे ते नतमस्तक होतात. यावेळी म्हशींचे पूजन केले जाते. आलेल्या मानकरींना शिवशरणार्थ संबोधून या उत्सवाची सांगता करण्यात येते.